न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। वाशिम शहरातील नालंदा नगर येथून चिखली गावाला जाणारा अंदाजे 2 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय खराब झाला असून यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे, तसेच अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे। सदरील रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा मनसे स्टाईलनं खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वाशिम जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात चिखली शाखा अध्यक्ष दिगंबर वैरागडे, मनसे सैनिक गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात दिनांक 8 जुलै गुरुवार रोजी रस्त्याचं श्राद्ध घालून आंदोलन संपन्न झालंय। यावेळी सर्व मनसे सैनिक उपस्थित होते, तर पोलिसांनी मनसे आंदोलनकर्त्यांना अटक करून सोडून दिलंय। चिखली बुजुर्ग या रस्त्याबाबत मुख्य अधिकारी बांधकाम विभाग गेल्या 2020 ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे, पण या निद्रा अवस्थेत असलेल्या प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही। पोलीस प्रशासनाने मात्र या गोष्टीची दखल घेतली, दखल घेतल्यानंतर आतुर मातुर पत्र देऊन आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न जिल्हा परिषदने केला होता, आज या रस्त्याचं इथं श्राद्ध घालून हे आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हा जर रस्ता झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला आज इथे आम्ही देतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जय असो। अजय चोतमल, महाराष्ट्र न्यूज 10, वाशिम।